दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पवार यांच्या आदेशानुसार घनकचरा विभागाचे संचालक डॉक्टर आवेश पलड यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी डॉक्टर मयूर पाटील आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नवीन नाशिक घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत प्रतिबंधक प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी 10,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येऊन संबंधितांकडून 250 ते 300 किलो प्रतिबंधक प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या। त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याबद्दल 1,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली। दोन्ही घटना मिळून एकूण 11,000 रुपयांची दंड वसुली केली गेली आहे। पंकज सोनार, दक्ष न्यूज, नाशिक।